राजासारखा बळ आणि बळासारखा राजा। पैलवान बैल दादा किसनराव लांडगे यांच्या अभिष्ट चित्र सुरायच्या निमित्ताने व्यासपीठावर आपल्या सर्वांचं ज्येष्ठ नेतृत्व आहे, सन्माननीय दिलीपराव अण्णा मोहिते, या नगरीचे प्रथम नागरिक आमचे मित्र सन्माननीय राहुल दादा जाधव, माजी महापौर आमचे मित्र सन्माननीय नितीनजी कालदे, सन्माननीय पैलवान आणि राजकारणामध्ये अतिशय मोठ्या उमेदवारी पाऊल टाकणारे खर तर महेंद्राला त्यांनी उष्ण आवत न दिला त्यांच्या मनामध्ये निर्मित संदेशा। आदरणीय पैलवान मंगलदाजी बादल, सन्माननीय ज्ञानेश्वरजी लांडगे, आदरणीय बाळासाहेबजी लांडगे, दादांचे आई वडील, दादांचे बंधू सन्माननीय आमचे मित्र कार्तिक, दादांचे दुसरे बंधू सन्माननीय भैया उपस्थित, दादांचा सर्व मित्र परिवार, परिवार म्हटल्यानंतर सर्व आले उपस्थित, भोसरीकर मंडळी पुणे जिल्ह्यातील तमाम असलेली मायबाप जनता, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मास मीडिया, माझ्या समेत जिंदलवाल्या माझ्या सर्व मित्र परिवार, अनेकांची नावं घेताना खूप साऱ्या लोकांची नावं राहू शकतात म्हणून सर्व सन्माननीय असलेले उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर माझ्या आयुष्यामध्ये एक चांगला मित्र मला मिळाला। चांगल्या मित्राची व्याख्या ही चांगलीच असते। खरं तर पैलवान जे म्हटल्याची गोष्ट खरी आहे, पैलवान हा माणूस राजकीय पटलावर ज्यावेळेला उभा राहिला, उभा राहिल्यानंतर ज्यावेळेला आव्हान आणि शिकून ठोकला त्यावेळेला मात्र मी पाहतो ती परिस्थिती की ज्यावेळेला भाजपचं सरकार, भाजपची उंची ज्यावेळेला देशावर राज्य करत होती अशा परिस्थितीमध्ये आपला सरकार झेंडा खांद्यावर भोसरेकरांनी यांना शिबिरावर पाठवलं ही ती भोसरेची भूमी आहे आणि या भोसरेचा हा मतदार आहे। अपक्ष उभं राहणं, अपक्ष निवडून येणं सोपं नाही। अपक्ष पद्धतीने निवडून आल्यानंतर सुद्धा पाय जमिनीवर ठेवले, सर्व मित्रमंडळींना बरोबर घेतलं, लक्ष्मणरावांची मैत्री आठवून राहिली आणि दोघांनी ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचा विश्वविक्रम केला। पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही कधी राष्ट्रवादीच्या ताब्यातून जाईल असं कोणाला कधी वाटलं नव्हतं, पण आमच्या गेल्या दोन मित्रांनी अशा पद्धतीची कामगिरी केली आणि सर्वात मोठी भेट वस्तू देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून जी प्रेझेंट केली ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकली आणि ती बहुमताने जिंकली हे त्याच्या पाठीमागचं कलेक्ट आहे। खरं तर एवढा मोठा विश्वास घेऊन आज काम करतायत, मी तर यांना असं म्हणेल की झिरो टू झिरो टू हिरो, शून्य माणूस मोठा झाला, पण त्या शून्याची किंमत शून्य किती असते हे प्रत्येक आघाडीच्या मागं लागल्याचं कळते। एकच्या मागं शून्य ठेवा, शंभरच्या मागं शून्य ठेवा, एक हजारच्या मागं शून्य ठेवा आणि म्हणून हा आमचा शून्य असला मित्र झिरो ते हिरो झाला याचा सार्थ अभिमान मला आपल्या मोर्चेकरांना सांगितला पाहिजे की ज्या माणसाने आपली किंमत समाजाच्या व्यवस्थेशी जोडून घेतली आहे। समाजाची व्यवस्था जोडून घेणे इतकं सोपं नाहीये, समाजासाठी स्वतःच आयुष्य प्रणाल लावणे एवढं सोपं नाहीये। खर तर हे सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला व्यक्तिमत्व ज्या पद्धतीने संघर्ष करतो तो संघर्ष माझ्या माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे। विवेकानंदांची आता 12 जानेवारीला जयंती आहे, विवेकानंदांनी या शब्द सांगितला माहीत झाला जितना बडा संघर्ष होगा उतनी जीत शानदार होगी। तुम्हाला तुम्हाला मी सांगतो की सातत्याने तुमच्या या विजयाच्या पाठीमागं ही तमाम मायबाप जनता तुम्हाला संरक्षण म्हणून उभी राहणार आहे, तुम्हाला काळजी करत नाही, कारण नाही आज मोठ्या बाळा पद्धतीने या शहरामध्ये परिवर्तन होत चाललेलं आहे, शहराचा विकास होत चाललेला आहे, शहरासाठी मी त्यांना संघर्ष करताना विधिमंडळामध्ये पाहतो आणि बैलगाड्यांच्या बाबतीमध्ये विशेषतोने पैलवानांसाठी विशेषतोने कबड्डीसाठी जीवाचं रान करतो हा माणूस। मी तर असं म्हणेल क्रीडांचं जर मंत्रिपद वेगळं केलं महाराष्ट्र राज्याने जसं आता पर्यटनाचं केलं तर क्रीडा मंत्री म्हणून स्पेशल दर्जा जर दिला
तर महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट क्रीडामंत्री कोणी व्हावा तर त्या महेशाला नाट्यांनी व्हावं. बरं हा मनसेचा आमदार होतो आहे, बरं काय लपून छपून बोलत नाही आणि काय मला ग्रंथ आहे. जोपर्यंत परिस्थिती चांगली तोपर्यंत सगळे पक्ष म्हणतात आपला आहे. ज्या दिवशी परिस्थिती वाईट अण्णा त्या दिवशी मात्र पक्ष नाही आणि नाते नाही. त्यामुळे असं काही विचार करू नका. आपला नशीब आपल्या हातामध्ये आहे, आपला कष्ट आपल्या हातामध्ये आहे, आपली विद्वंत आपल्या हातामध्ये आहे. जोपर्यंत सर्वसामान्य माणसांचं प्रेम आपल्या ताई म्हणून घरामध्ये आहे तोपर्यंत आयुष्यामध्ये कधी अडचण येणार नाही. तुम्ही आज 157 समाज कार्य पुस्तकांचा सत्कार या ठिकाणी केला. दादा तुमच्या वाढदिवसाला जेवढं महत्व आहे त्याच्यापेक्षाही एक पॉईंट पुढचं काय असेल त्या ज्या 157 लोकांचा तुम्ही कार्यकर्त्याला सलाम केला हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. ही गोष्ट तुम्ही आज घडून ओसरीला मोठं करण्यामध्ये, ओसरीच्या शहराला मोठं करण्यामध्ये या सर्व असलेल्या लोकांनी आपल्या स्वतःचं आयुष्य उभं केलं. अशा मंडळीचा आपण मान सन्मान केला. खूप चांगल्या पद्धतीचा व्यासपीठ, खूप चांगले रिझर्वेशन या ठिकाणी अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने सार्थकी लागली. प्रत्येकाचं योगदान आहे, प्रत्येक मित्राचं योगदान आहे, प्रत्येक सहकाराचं योगदान आहे. आणि एवढं मोठं योगदान होत असताना एखादी गोष्ट जर आजच्या कार्यक्रमामध्ये कमी असेल आयता कोणी नाराज होण्याचं काही कारण नाही. शेवटी त्यांचं प्रेम तुमच्या भोवती समान आहे. ऐकलंय म्हणजे समान त्यांना कोणी लहान नाही आणि कोणी मोठे नाही. म्हणजे भाऊ तुम्ही सगळे सारखे आहात. हा दिव्य मित्र आहे, अतिशय चांगला मित्र मला या माध्यमामध्ये भेटला याचा मला आनंद आहे. आणि आदरणीय मंगलदासला मी सांगेल, मंगलदासजी आपल्याला मंगल आहे आणि उद्या भविष्यात दंगल व्हायची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण जरा स्मरणे आणि सगळ्या व्यवस्थित असलेल्या मतदारसंघामध्ये मित्र मित्र ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याची मैत्री बघली त्याची कामाची पद्धत समाजाच्या भोवती निश्चितपणे सोजवण पद्धतीने उभी राहते. मी निश्चितपणे आमच्या दादांसाठी दरदराला हाऊसफुल राहतो आल्यानंतर मनामध्ये भीती होते कार्यक्रम कसा आहे कुठपर्यंत जातोय आपण पोहोचून गेल्या वेळेवर. खरं तर या सगळ्या व्यवस्थेमध्ये हा सगळा मित्र पुढे पाहिला तर मनामध्ये आनंद झाला. लक्ष्मी भाऊ थोडंसं गाईड जरी पडलं असेल तरी लक्ष्मी रामांचं आणि बाईदांचं प्रेम अतिशय आतून आहे. मी सन्माननीय आदरणीय आमच्या सर्वांचे ज्येष्ठ आमदार लक्ष्मी भाऊ जगताप आणि तालुक्याच्या तमाम महाराष्ट्राच्या 288 आमदारांच्या वतीने मला अधिकार आहे. खाडका आमदार आहे महाराष्ट्र राज्याचा, मनसे आमदार आहे मनसे मनापासून आमदार. आज जो हजारो साल गेली हो 50,000 आमच्या सर्वांच्या असलेलं आयुष्य तुम्हाला लाभावं आणि आपण शतायुष्य व्हावं, निरोगी आयु आरोग्य आपल्याला मिळावं म्हणून हा पैगाम शिवनेरीचा आहे. हा ह्या शुभेच्छेचा वर्षा किल्ले सुनेरीचा आहे. ते कुठलं गाणं लावतो आपण चलने पुढे गड्या तुला भीती कुणाची आणि परवा ही कुणाची. कुणाची परवा करू नका. हे असलेलं वादळ आमच्या महाराष्ट्रावर भोगावलं पाहिजे आणि नाव झालं पाहिजे केवळ महेश दादा आणि महेश दादा हे नाव महाराष्ट्राच्या पट्टावर सातत्याने वादळ सगळं भोगावलं पाहिजे. एवढ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र देवा.